बापाचं महत्व कधी कळतं भाऊ? बाप गेल्यावर, हे लक्षात ठेवा. आणि मग क्षणाक्षणाला आठवणी येतात. आणि हे ठरलेलं आहे, हे एका कुटुंबापुरतं सांगत नाही मी. जेव्हा चांगले दिवस येतात, कौतुकाचे दिवस येतात, ज्या कुटुंब प्रमुखांनी कष्ट उपसलेले असतात, शून्यातून निर्माण केलेलं असते, स्वतः अर्धपोटी राहिलेला असतो, गाठीगाठीचं धोतर, फाटकी बंडी, पण लेकरांना नवीन कपडे, आजारी पडला तर दवाखान्यात गेला नाही पण परिवाराचा विचार केला, आणि तो कुटुंब प्रमुख. आणि जेव्हा सुखाचे दिवस येतात, परिवाराला वाटतं आपल्या बापानं खूप कष्ट उपसले, खूप कष्ट उपसले, आता खूप सुखात ठेवायचं, दिवस चांगले आलेले आहे. मग बंगल्याचं बांधकाम, बरं का बाप्पा, त्याच्यात बापासाठी स्पेशल रूम, एसीचा रूम, एक माणूस बापाच्या सेवेत ठेवायचा, सगळे मनोगत मुलाचं झालेलं असते, सगळी तयारी झालेली असते भाऊ, पण त्यावेळी बापाचा फोटो लावावा लागतो, बाप निघून जातो. का सांगतो? जेव्हा चांगले दिवस येतात, कौतुकाचे दिवस येतात, तेव्हा कौतुकाची थाप निघून जात असते. हे सगळ्याच्या जीवनात घडलेल्या घटना आहे. वर्णविते थोरी का विठ्ठलाची कीर्ती मानवाची सांगू नये, उदंडचे झाले जलमुनिया, मेले होणिया गेले रावरंक, त्यांचे नाम कोणी नेघे चराचरी, सहाई वेदचारी वर्णिता ते, अक्षय अढळ चढेना ढळेना, तया नारायणा ध्यात जावे, तुका म्हणे तुम्ही विठ्ठल चित्ती, ध्याता जन्म मरण व्यथा दूर होती, उदंडची झाले जलमुनिया, मेले होनिया गेले राव रंक, पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरणा संताचिया, दुसरे चरणा संताचिया, दुसरे चरणा संताचिया, ज्ञानेश्वरा करुणा करा, दळाळा तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी मी कळा पुसरी, काहीच नेने बोलतो वचने अति भाविका, प्रथम नमन करु गणनाथ उमा शंकराचे, सुता चरणा वरी ठेवणी माथा, साष्टांगे आता दंडवत, दुसरी बंधु सारजाजे चतुर्णाचे आत्मजा वाक, सिद्धी पाविजे सहजादीच्या चरण वजा दंडवत, आता बंधु देव ब्राह्मण जांचरी पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जिनदया माशे दंडवत, आता बंधु साधु सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चार जनतया माशे दंडवत, आता नमो रंग भूमिका, आता नमो रंग भूमिका, आता नमो रंग भूमिका, श्रोते देखा, काळ मृदंग श्रोते देखा, काळ
नमन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे वर्णाविते थोरे एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची सांगुणये उदंडची झाले जलमुनिया मेले होणिया गेले रावरंक प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगत वंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगार बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशानिमित्त आणि कार्यक्रम जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आहे. तुमामा सर्वांचे सुपरिचित पण आता आपल्यात नसलेले स्वर्गीय प्रतापराव मुरलीधरजी हेंगळे ज्यांना सर्वजण आदराने बापू म्हणत असत त्यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ त्यांच्या धर्मपत्नी माऊली विठाबाई दोन्ही बंधू प्रभाकरराव आणि विजयराव दोन मुलं संजय आणि योगेश दोन नातू शुभमन अभिषेक एक नाताय गौरी दोन बहिणी इंदूबाई बाबूराव थेटे सुमनबाई खंडेराव भोज एक मुलगी आहे भारती निवृत्ती धोंडगे या बरोबर आहे करे या सर्व परिवाराच्या वतीनं आमचे मोगल पाटील उर्फ आप्पा त्यांनी परिवाराच्या वतीनं दिलेल्या निमंत्रणामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला. या संबंधाने उपस्थित थोर मृदंगाचार्य विकास महाराज ज्ञानेश्वरी तुलाही नमस्कार. थोर आमच्या आवडीचे गायनाचार्य प्रकाशराव संतोषराव उगले अजून एक गायनाचार्य आहे बरं प्रकाशरावचे शिष्य त्यांना हार्मोनियम वादक छोटे छोटे साधक विणेकरी त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी त्यांची संस्था या सर्वांना मनोभावे वंदन करतो. उपस्थित आई बहिणी वडीलधारी मंडळी लांबून आदले जाणते पारमार्थिक श्रोते आणि हेंगळे परिवाराचे नाते गोते या सर्वांच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य विठ्ठल नेहमीचे श्रोते ज्यांच्याकडे आमचा मुक्काम असतो सोनजामचे बाकेरावजी पाटील ते आले त्यांनाही नमस्कार. अजून बरेचसे ओळखीचे आहे पण काहीची नावं घेतली तर काहीची राहून जातात म्हणून आपण सर्व धन्यवादास पात्र आहात. व्यक्तीचं महत्त्व ती व्यक्ती असेपर्यंत भाऊ कळत नाही गेल्यावर कळतं हे लक्षात ठेवा. अति परिचय खोटा मान राहत नाही प्रगट दिसतो भानो जगी तुच्छ पाही लघु शशी द्वितीयचा वंदिती सर्व भावे म्हणून सखयारे दूरदेशी राहावे. अति परिचय अति परिचयामुळे महत्व कळत नाही. अरे चंद्राची कोर बीजेच्या दिवशी माऊल्या घाई करतात चला ओवाळ्याला लवकर चला पुन्हा महिनाभर नाही दिसायचं चला ओवाळ्याला अख्ख्या गावातल्या महिला ओवाळतात बरं का भाऊ पण दररोज सकाळी 6:30 एवढा तांबडा गोळा सूर्याचा त्याला चुकून कुणी शालूट करत नाही का हे महिन्याचं हे रोजचं. अति परिचय खोटा मान राहत नाही प्रगट दिसतो भानू जगी तुच्छ पाही लघु शशी द्वितीयचा
ವಂದಿತಿ ಸರ್ವಭಾವಿ. ಅತಿ ಪರಿಚಯಾತ್ ಅವಜ್ಞಾ ಭವತಿ. ಜೆ ಚಂದನ ಆಪಲ್ಯಾಲ ಪಹಲಾ ಮಿಳತ್ ನಾಯಿ ಭಾವು, ತ್ಯಾ ಚಂದನಾಚ್ಯಾ ಸಂಗತಿತ್ ರಹಲೇಲ್ಯಾ ಆರಾಟಿ ಬೋರಾಟಿ ಎಡ್ಯಾ ಬಾಬಳಿ ಜ್ಯಾ ಚಂದನ ಝಾಲ್ಯಾ ತ್ಯಾ ಆಮ್ಚ್ಯಾ ನಸೀಬಾಲ ಆಯ್. ಖರ ಚಂದನ್ ಜೆ ಮಲಯಾಗಿರಿವರ ಆಯ್, ತ್ಯಾಲಾ ಸಾಪಾಚ ವೆಷ್ಟನ್ ಆಯ್, ತ್ಯಾಚಿ ಪರೀಕ್ಷಾ ಆಯ್, ಪರೀಕ್ಷಾ ಆಯ್. ಪರೀಕ್ಷೆವರ ಕೀರ್ತನ ಹೋಯಿಲ್. ಹಿರ್ಯಾಚಿ ಕಾಯ್ ಪರೀಕ್ಷಾ ಆಯ್, ಐರಣಿವರ ಠೇವಾಯ್ಚಾ ಅನು ವರುಣ ಘನ ಆದಳಾಯ್ಚಾ. ಜೊ ಖರಾ ಹಿರಾ ಅಸೇಲ್ ತೊ ಫುಟತ್ ನಾಯಿ, ಐರಣಿತ್ ಘುಸ್ತೊ, ನಕಲಿ ಅಸೇಲ್ ತ ಭುಗಾವತೊ. ಘನ ಆದಳ್ಯಾವರ ಜೊ ಐರಣಿತ್ ಘುಸ್ಲಾ, ಸಮಜಾಯ್ಚಾ ಹಾ ಹಿರಾ ಖರಾ ಆಯ್. ತೋಚಿ ಮೋಲ ಪಾವೆ ಖರಾ, ತೋಚಿ ಮೋಲ ಪಾವೆ ಖರಾ, ತೋಚಿ ಮೋಲ ಪಾವೆ ಖರಾ. प्रमाण देऊन बडबड चालू आहे आपली, ठोकाठाकी नाही. हिरा ऐनरीवर ठेवा, वरुण घन मारा आपा. हिरा ठेविता ऐरणीन वाचे मारिता जो घणी, तोच मोल पावे खरा. करणीचा होय चुरा, हिऱ्याची परीक्षा. तस चंदनाची परीक्षा काय, एक क्विंटल उकळत तेल. सोयाबीनचं घ्या नाही तर शेंगादाण्याचं, दिवाळी आहे तुम्हाला वाटेल ते घ्या. उकळतं तेल भाऊ, त्याच्यात हात घातला तर वरचं कातड सोलून निघल. एवढं उकळतं तेल, त्या उकळत्या तेलात त्या चंदनाचा सुईच्या टोकानं एक थेंब टाकायचा, एक सुईच्या टोकानं. तो थेंब त्या उकळत्या तेलात पडल्याबरोबर एका क्षणात क्विंटलभर तेल थंड गार झालं पाहिजे, त्याचं नाव आहे बावन्न चंदन. ಬಂದ ಏಕ ಕ್ಷಣ ಶಿಶುಂದ तेला बावन चंदन, बुंद एक क्षण शीतळ करी. क्विंटल भर तेल एका क्षणात एक बुंद त्या तेलाचा थंडगार करतो, त्याचं नाव बावन्न चंदन आहे. ज्याला सापाचं वेष्टन आहे, जे मलयागिरीवर आहे, जे आपल्याला पाहायला मिळत नाही, पण त्या जंगलात राहणारी भिल्ल जमातीची म्हातारी, बरं का भाऊ, रोज त्या सरपणावर दोन वेळा स्वयंपाक करते. का अति परिचय. विठ्ठल विठ्ठल तस अति परिचय झाला तर महत्व कळत नाही. बापाचं महत्व कधी कळतं भाऊ, बाप गेल्यावर, हे लक्षात ठेवा.
आणि मग क्षणाक्षणाला आठवणी येतात. आणि हे ठरलेलं आहे, हे एका कुटुंबापुरतं सांगत नाही मी. जेव्हा चांगले दिवस येतात, कौतुकाचे दिवस येतात, ज्या कुटुंब प्रमुखांनी कष्ट उपसलेले असतात, शून्यातून निर्माण केलेलं असते, स्वतः अर्धपोटी राहिलेला असतो, गाठी गाठीचं धोतर, फाटकी बंडी, पण लेकरांना नवीन कपडे, आजारी पडला तर दवाखान्यात गेला नाही पण परिवाराचा विचार केला, आणि तो कुटुंब प्रमुख. आणि जेव्हा सुखाचे दिवस येतात, परिवाराला वाटतं आपल्या बापानं खूप कष्ट उपसले, खूप कष्ट उपसले, आता खूप सुखात ठेवायचं, दिवस चांगले आलेले आहे. मग बंगल्याचं बांधकाम, बरं का बाप्पा, त्याच्यात बापासाठी स्पेशल रूम, एसीचा रूम, एक माणूस बापाच्या सेवेत ठेवायचा, सगळे मनोगत मुलाचं झालेलं असते, सगळी तयारी झालेली असते भाऊ, पण त्यावेळी बापाचा फोटो लावावा लागतो, बाप निघून जातो. का सांगतोय, जेव्हा चांगले दिवस येतात, कौतुकाचे दिवस येतात, तेव्हा कौतुकाची थाप निघून जात असते. हे सगळ्याच्या जीवनात घडलेल्या घटना आहे. सगळ्याच्या कशाला, देवाच्या बापाचं सांगतो मी, आपल्या बापाचं नंतर बघू. निरोप आला बरे का भाऊ, निरोप आला भरतजी नंदीग्रामात. हे सावत्र भावाचं सांगतो आप्पा. नंदीग्रामात 14 वर्षे तपाला बसला होता भरत. हनुमानजीनं घाई घाई निरोप आणला, भरतजी आज तुम्हारे भैया रामचंद्र दुपेस्त अयोध्या में पधारने वाले है. एवढं ऐकलं भरत पागल झाला, हनुमंताच्या भोवताल नाचला भाऊ, भोवताल नाचला आणि दंडवत घातला. आणि भरताच्या डोळ्याला धारा लागल्या, हनुमंता हा संदेश ऐकण्यासाठी 14 वर्षे तपाला बसलो होतो, काय काय देऊ या संदेशाच्या मोबदल्यात तुम्हाला, काही नाही माझ्याकडे, काही नाही, पण माझा दादा आणि वहिनी सिंहासनावर बसतील, राज्याभिषेक होईल, माझी माय कौसल्य आरती ओवाळल, गुरु वसिष्ठजी तिलक करतील, सगळ्या समाज राजा राणीचा जय जयकार करतील, आणि ते वहिनीचं आणि दादाचं राजा राणीचं रूप सिंहासनावरचं मी या डोळ्यानं पाहिल ना, मग पवित्र झालेले दोन्ही पोपुळे काढून बक्षीस देईल तुम्हाला. हे सावत्र रामायण कायसाठी ऐकायचं आहे, अरे सक्के भाऊ विधभऱ्या बांधासाठी खून करतात भावाचा. हा सावत्र म्हणतो, एकदा दादाचं वहिनीचं राजा राणीचं रूप पाहिलं का, पोपुळे काढून बक्षीस देतो तुम्हाला. एवढा आनंद झाला. आणि जेव्हा भरतजी पळत निघाले अयोध्येत, तोही 14 वर्षानं पहिल्यांदाच आला होता भरत. आला तो आपल्या कौसल्या मायेच्या महालापुढे, कैकेयी सोबत संबंध तोडला होता. मर जाऊंगा तू भी मा नाही कहूंगा, भरताचे उद्गार, म्हणून कैकेयीच्या महाली नाही, माय कौसल्याच्या महालापुढे. आनंद आवरला नाही ना, माताजी बरोबर आईना आवाज ओळखला, माझ्या भरताचा आवाज आहे. आणि 14 वर्षांनी आवाज येतोय माझ्या लेखाचा, बाहेर आली माय. क्या हुआ बेटा, अभी अभी संदेशा मिला है माँ, मेरे भैया, मेरे परमात्मा, मेरे उद्धारक, मेरे राजा, मेरे सरकार, मेरे भगवान रामचंद्र आज दोपहर तक अयोध्या में पधारने वाले माँ. एवढं ऐकलं भाऊ, माय डरडसा रडू लागली. आता भरताला कोण सुटे ना, मी याकरता तो विषय तुमच्या पुढे आणून दिला. माँ क्या बेटा, 14 साल के बाद मेरा भैया श्रीराम अयोध्या में आ रहा, हाँ आपको खुशी नहीं हो रही क्या? हो रही बेटा, तो रो रही क्यों? रोने का अलग कारण है बेटा, आज तुम्हारे पिता दशरथ जी की याद आई बेटा. आज तुम्हारा पिता होता तो नाचने लग जाता, तुम्हारे पिता की बहुत इच्छा थी राम का रास तिलक देखने की. आज तुम्हारे पिता दशरथ जी की याद आई करके रो रही. मी का सांगतो, जिथं देवाचा राज्याभिषेक बघायला त्याचा बाप नाही, हे सूत्र ठरलेलं आहे. सुखाचे दिवस येतात, कौतुकाचे दिवस येतात, तेव्हा कौतुकाची थाप निघून जात असते. विठ्ठल
इस्राएलाच्या हयातीत कळत नाही. कसे असू द्या, चिडचिड करणारे, शिव्या घालणारे, तुमच्या थोबाडीत मारणारे असू द्या, एक लक्षात घ्या, समाजातली माणसं तुमच्या तोंडाहून हात फिरवतील ना, त्याचा स्वार्थ आहे. समाजातले कशाला आप्पा, सलूनवाला तर त्याच्यापेक्षा चांगला फिरवतो, पावडर बिवडर लावून चोळून काढतो दोन्ही गाल, बापापेक्षा चांगला हात फिरवतो, पण त्याचा स्वार्थ आहे. पाटील, घाई घाई दाढी केली, एक दोन केस राहिलेही असेल तर नाराज होऊ नका, पुढच्या वर्षी पुढच्या वेळेस आपल्याकडेच या, स्वार्थ आहे. समाजातली माणसं तुमच्या तोंडावरून हात फिरवतील ते स्वार्थापोटी, पण आपला बाप थोबाळात मारल ते आपल्या हितासाठी, हे लक्षात ठेवा. वडील बसून असतात, वजनदार वाटतं घर. एकदा वडील गेले ना भाऊ, केवढाही मोठा फोटो लावा, घराचं वजन गेलं. आता हा सगळा परिवार सुखी आहे, समृद्ध आहे, सगळे आहे, पण कौतुक पाहायला ती व्यक्ती नाही. गए हुए कभी आते नहीं हमें भी मालूम है, वो आते नहीं जी, लेकिन हर साल उनकी याद आती है, आणि याचं नाव आहे पुण्यस्मरण. विठ्ठल ज्यांना ज्यांना असेल ना त्याच्यासारखा भाग्यवान नाही. मंदिरात नाही गेला तरी चालेल, सकाळी उठल्याबरोबर आपल्या मायबापाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घ्या, आणि ते तुमच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवतील, तो दिवस केवढा समाधानाचा जातो हे तुम्हीच ठरवा. काय काय म्हणतात महाराज, तुम्ही सांगताय आम्ही रोज मायबापाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेतो, फिर क्या वो आशीर्वाद नाही देते. अरे वो पढे लिखे नाही भाई, आशीर्वाद कैसा देना पड़ता उस बात का पता तुम्हें माँ बाप को नहीं, लेकिन गलती मत करो, तुम्हारी सेवा खाली नहीं गई. माँ बाप मुँह से आशीर्वाद नहीं देते, उसका हृदय रो रो के कहता है कि बेटा तू जिंदगी भर सुखी रहेगा, हे लक्षात ठेव. त्याच्या पुढे सांगतो भाऊ, माय बापाच्या आशीर्वादात जे सामर्थ्य आहे ते परमेश्वराच्या नाही, आणि माय बापाच्या शापात जी ताकद आहे ते तपस्व्यांच्याही नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. रामायण कशामुळे घडलं, आंधळ्या माय बापानी देवाच्या बापाला शाप दिला, बाकीचाच द्या सोडून, कोणाला, देवाच्या बापाला. राजा, जसा आम्ही आमच्या पुत्राच्या वियोगानं मरतो, तूही तुझ्या पुत्राच्याच वियोगानं मरशील. आता आमचा श्रावण पाणी पाजायला नाही ना रे राजा, मरायच्या वेळेला तुझं एकही पोर तुला पाणी पाजणार नाही. काय घडलं, चार पुत्र त्या दशरथा अंतकाळी एकही नव्हता, लक्षात ठेवा. रात्री 12 वाजता प्राण गेला, पाणी सुमंत प्रधान पाजतोय देवाच्या बापाला, 2 मुलं मामाच्या घरी, 2 वनवासात, रात्री 12 मरण. आणि मग मरताना दशरथ राजाचे उद्गार आहे, उभे राहिले पागल झाल्याप्रमाणे, विचारलं, सुमंतजी सामने वाले दिवाल पर क्या, दिवाल है सरकार, नहीं कौशल्या दिवाल है पतिदेव, सुमित्रा दिवाल है, झूठ बोल रहे आप लोग, ते पा सामोरच्या भिंतीवर पा,
चिता पेटली. दशरथ राजा मरताना सांगतो सुमंताला, ते पहा चिता पेटली, त्या चितेत तिघ जण पेटत आहे, श्रावण त्याचे आंधळे मायबाप. ते पहा सुमंता, आणि ते पेटणारे आंधळे चितेतून माझ्याकडे पाहून हसतात. हसून म्हणतात, राजा आम्ही आमच्या पुत्राच्या वियोगानं मरतो, तू तुझ्या पुत्राच्याच वियोगानं मरशील. आमचा श्रावण पाणी पाजायला नाही ना रे राजा, अरे मरायच्या वेळेला तुझं एकही पोर तुला पाणी पाजणार नाही. आज कळलं सुमंता, मी देवाचा बाप असलो तरी मलाही केलं कर्म भोगावं लागतं. आंधळ्या मायबापाने देवाच्या बापाला शाप दिला चुकला नाही, म्हणून मायबापाच्या शापात ताकद आहे ते तपस्व्यांच्या नाही, आणि मायबापाच्या आशीर्वादात सामर्थ्य आहे ते देवाच्या सुद्धा नाही. म्हणून सकळ तीर्थाची धुरे. जर मायबाप असेल ना आप्पा, तर विनंती सांगतो, अरे जगातले सर्व तीर्थ निर्माण करणारा पांडुरंग परमात्मा, पण 2024 साल आलं तरी पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत, पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत, पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत, पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत. गावणे महात्मा धन्यताची दुकान, मृदंगाचार्य मस्त एक नंबर साऊंड सिस्टीम बरं का, अजय एक नंबर. आनंद आहे, हा योग आला नाही तर मी यावेळेला गावला असतो. भाऊलाही माहिती आहे, आप्पालाही माहिती आहे, आता ते नेहमी आमच्या सुखदुःखात आलेले आहे. आमचंही तसंच आहे, कोणी नाही. पाच भावात वरचे तीन गेले, खालचा एक गेला, मी एकटा ब्रह्मचारी राहिलो, मायबाप गेले, म्हणून दिवाळीला मला जावं लागते, नाही तर परिवार उदास होतो. व्यवहार आहे. विठ्ठल आता हे पा, आमच्या घरी आलेले आहे, बसले सगळे आहे, पण वाट पाहतात ते. अरे काप्पा, ते म्हणतात कीर्तन तर कायमचीच आहे, असं त्यांचंही खरं आहे. म्हणून आप्पा म्हणले, यंदा मी रस्त्यानंच आहे, सामान गाडीतच आहे, चालू चालू मध्ये एवढं कीर्तन करा आणि सकाळी जा बाबा, असं ठरलंय. पुंडलिकासाठी मी शुद्धीवर आहे, कुठून बाजूला गेलो तुम्ही अजिबात डोकं चालू नका. अरे ते नुसतं एकदाच वाचलं ना. नातवा सहित गौरी न अभिषेक न शुभम, ते काय काय गाथ्यापेक्षा कठीण आहे का? इंदूबाई सुमनबाई भारतीबाई मुलगी, संजय न विजय दोन मुलं, प्रभाकरण नाही प्रभाकरण विजय दोन भाऊ संजय आणि योगेश, बरोबर आहे का? हा चुकलं हे मला कसं कळलं? काय कागद आहे काय? चुकलं हे कळलं पाहिजे ना. आणि विठाबाई बस विठ्ठल नाही काय ठोकून देताय ते, नाही चुकलं हे बरोबर डोकं सांगतो, हे चुकलं ते चुकलं, जाऊ द्या बरोबर. सगळं पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत, मी मायबापासाठी सांगतो बरं का, दोन तीन मिनिट घेतो भाऊ. भाऊला काय, आप्पाला आमचे कीर्तनच पाठ झाले, तिथंच असतो आमचा मुक्काम, पाठ झाले त्यांना. काय पूर्वजन्माचे ऋणानुबंध असेल, बस ऋणानुबंधाच्या झाल्या भेटी, बस असं ठरलं. आताचं पंढरपूर, तेव्हा तिथे कुक्कुट स्वामीचा आश्रम आहे,
तेव्हा पंढरपूर नव्हतं, ते कुक्कुट स्वामीचा आश्रम अगदी समृद्धीनं घेतो हा कार्यक्रम, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. बरं का प्रकाशराव, आंधळे मायबाप पुंडलिक रायाणी दोरी लावली गळ्याला, बायको खांद्यावरून, सगळी कथा बाग तुम्हाला माहिती आहे. तिथं रात्र काढायची म्हणून थांबले आताच्या पंढरपूरला. रात्री 12 3 काळा कुट्ट स्त्रिया आल्या आणि त्या कुक्कुट स्वामीच्या आश्रमात गेल्या. एक गोडियावाड्या काळ्या, एवढ्या काळ्या भाऊ बाभळीच्या खोडासारख्या, आणि एक तासाने आश्रमातून निघाल्या चंद्रासारख्या दैदिप्यमान. चकित झाला पुंडलिक राय, हात जोडले. एक तासापूर्वी गेलत्या तुम्ही आश्रमात, काळ्या कुट्ट होत्या, आणि आता चंद्रासारख्या दैदिप्यमान. आपण कोण? आम्ही 3 नद्या, मी गंगा, ही यमुना, ही सरस्वती. काळ्या होत्या तुम्ही, तुझ्यासारखे पापी आंघोळ्या करतात ना रे, त्याच्यामुळे आम्ही काळा पडतो. तुम्ही इथं आता चंद्रासारख्या. या महात्म्याची रोज 1 तासभर सेवा करतो, मग आम्हाला पहिल्यासारखं स्वरूप प्राप्त होत. पर्व काळ पाया तळी वसे वैष्णव, पर्व काळ पाया तळी वसे वैष्णव. एक काना राहिला तुझा, अर्थ बदलतो रे. मराठीला दर्जा प्राप्त झाला तरी तुमचं तेच चाललं का जुनं? अभिजात दर्जा मराठीला, त्यानं काना दिला सोडू नापा. पर्व काळ पाया तळी वसे वैष्णव, वैष्णवाच्या पाया तळी पर्व काळ वसे. वैष्णव नाही, काना एवढा महत्वाचा आहे. ए ठोकाठोकी करू नको. तीर्थतया ठाया सकळेही तीर्थे निवृत्तीचे पायीन, तेथे बुडी देई माझ्या मना. त्या निघून गेल्यावर पुंडलिक रायाने सकाळी कुक्कुट स्वामीला विचारलं, बाबा मी तिथेच होतो म्हणून सांगतो, यहां से काशी कितनी लंबी है? काशी जाना है? हाँ बाबा. एक गले में रस्सी लगा के, दो कौन है? ये माँ बाप है, और कंधे पर बिठाए मेरी औरत. शर्म नहीं आती? कुक्कुट स्वामी मंडले, देखा बायकोला खांद्यावर घेतो बैमाना, आणि माय बापाच्या गळ्याला दोरी लावून ओढतो. अरे तुला काशीला जायची गरज काय आहे? माय बाप माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. सकळी तीर्थाचे धुरे जे का माता पितरेन, ते सेवेसी किर शरीरे लोण कीजे. परिणाम झाला भाऊ, माय बापाचं डोकं मांडीवर घेतलं आणि जे सेवा सुरू केली, एवढी सेवा जगाच्या बापाला यावं लागलं. मी आलो, तोंडावर बोट ठेवलं, बोलू नका देवा का? नघडे प्रसंग बोलण्याचा, नघडे प्रसंग बोलण्याचा, नघडे प्रसंग बोलण्याचा, नघडे प्रसंग बोलण्याचा. होईल निद्रा बंद, हे माझा ई
तुम्ही झोपलेले आहे का? माझ्या पित्याची होईल निद्रा भंग न घडे प्रसंग बोलण्याचा. मग असा दुबारा का नाही? व्यवस्था करतो, फक्त बडबड करू नका. ऐसा कैसा रे तू धीट आणि मागे भिरकाविली विट. युगे झाली 28 अजून न म्हणसी बैस म्हणून अजूनही शब्द आहे पुंडलिकासाठी. अजूनही पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठ कशा करता सांगतो. अरे जगातले सर्व तीर्थ निर्माण केलेला जगाचा बाप अजून उभा का? पुंडलिक रायानं केलेली मायबापाची सेवा, एवढं सामर्थ्य मायबापाच्या सेवेत आहे. ज्याला असेल ना ते भाग्यवान आहे. बस आणि पुन्हा त्याच्याही पुढे जाऊन सांगतो. मायबापाची इच्छा नाही भाऊ सेवा करावी. मायबापाची इच्छा काय? एकच इच्छा असते, माझा दादा माझा लेख माझा राजा दिवसभरात एकदा डोळ्यानं दिसावा, या पलीकडे मायबापाची इच्छा नाही. लक्षात ठेव. आणि तुम्ही किती मोठं व्हा तरी मायबापाच्या पुढे उभं राहिल्यावर तुम्ही त्यांचं लेकरू आहे हे लक्षात ठेव. मोदी साहेब आईच्या भेटीला जायचे, आपण टी व्हीला पाहिलं अर्ध्या मिनिटात सांगतो. पांढऱ्या साडीची आई आता वारली ती आणि जॅकेटवाले साहेब चिकटून बाकड्यावर बसलेले, फुलपात्रभर पाणी दिलं साहेबाला, साहेबाने घेतलं शेवटचा घोट घेतला गाईत, ते उतरलं गालावर. आईनं लगेच साडीच्या पदरानं मोदी साहेबाचं तोंड पुसून दिलं. भाऊ तोंड पुसता येत नाही का हो त्यांना? अरे पंतप्रधान आहे भारताला बरं का चुंबळे? सगळे सातबार नाही ते विसरले म्हणाल, सातबारी माहिती आहे मला. गौडाडे बरोबर आहे का? चुकलं नाही तर हे म्हणतात एकदा वाचलं म्हणजे कसं लक्षात राहत. विठ्ठल त्यांना तोंड पुसता येत नाही. अरे पंतप्रधान भारताला आहे भाऊ पण मायला लेकरू आहे हे लक्षात ठेवा. म्हणून सगळे मिळेल सगळे मिळेल, पुन्हा मायबाप मिळणार नाही. मी का सांगतो? ज्याला असतील त्याच्यासाठी सांगतो. काही करू नका, मायबापाला दुखवू नका. नाही तर जिथे बाप को दंग मदंगा, मरे बाप पहुचाये गंगा. जन्मभर बापाला वृद्धाश्रमात ठेवतं आणि बाप मेला की प्रतिष्ठेपुटी मोठा कार्यक्रम गोड जेवणाचा. अरे काय अर्थ आले का गोड जेवणाला? तुझा बाप तिथं मेला धर्मशाळेत पाय घासू घासू. म्हणून हे महत्व नंतर कळतं. मग इथल्या सगळ्या परिवाराला पहा, प्रत्येकाचे तसेच तसे संबंध असतात. मुलं रडतात छात्र गेलं म्हणून, पत्नी रडते कुंकू पुसावं लागलं म्हणून, मुलगी रडती खरं प्रेम गेलं म्हणून. कारण बापाचं प्रेम मुलापेक्षा मुलीवर जास्त असते. ते भारती ताईला विचारा. बाप खाली टाकताना सुद्धा मुलांना म्हणतो ही एक इच्छा पूर्ण करा, लवकर जा माझ्या ताईला आणारे, एक शब्द बोलू द्या मग मरू द्या. हे निस्वार्थी प्रेम आहे. मुलीचा संबंध, भावाचा संबंध, बहिणीचा संबंध. आता या संबंधावर पुन्हा कीर्तन होईल, अभंग राहील बाजूला आणि मग आपाला म्हणतील हा बाबा कशाला आणला. संबंध भाऊ म्हणे गा पाठिंबा गेला आता कोणी नाही, 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 साडी चोडी अंतरली बाई, बहिण साडी चोडी अंतरली बाई, बहिण म्हणे साडी चोडी अंतरली बाई, बहिण म्हणे साडी
सगळ्या परिवाराला इथं वेल्डिंग करा तुम्ही. इंदूबाई सुमनबाई, बहीण म्हणे साडी चोळी अंतरली बाई, प्रभाकरराव विजयराव, भाऊ म्हणे गा पाठिंबा गेला आता कुणी नाही, संजय योगेश छात्र गेलं, विठाबाई कुंकू गेलं, विठ्ठल म्हणजे काय काय जात हे कळलं तुम्हाला. बस सांगण्याचा उद्देश ज्यांना असेल रे बाबा माय बाप ते भाग्यवान आहे, बस सेवा करा तुम्हाला काही कमी पडणार नाही. अभंग सर्वांच्या पर्यंत मी कसा कुणीकडे गेलो हे मलाही कळलं नाही, आमचे बाकीराव पाटील पुढे दिसले का मला काही सुचत नाही. हा ना ठीक आहे, लक्षात आहे. आपणाला हा अमोल किमतीचा नरदेह मिळाला कशासाठी? पुढचे सर्व जन्म संपवण्यासाठी. तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरापडे. येर झार म्हणजे पुनरपी जननम, पुनरपी मरणम, पुनरपी जननी जठरे शयनम, हे संसारे. पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि मरणं याला म्हणतात येर झार. आणि ती येर झार संपवण्यासाठी जन्म मानवाचा आहे. बरं का संतोषराव? यर्जा जन्म आणि मरण का संपवायची? सगळ्यात मोठं दुःख ते आहे, सगळ्यात मोठं दुःख. जन्माला यायच्या आधीपासून सुरू होते व्यथेचा कार्यक्रम, ते मरेपर्यंत व्यथाचा आहे आप्पा. व्यथा, व्यथा माहिती आहे ना? व्यथा ए हो काय हो, आईच्या पोटात असताना व्यथा, आईच्या पोटात उलट राहावं लागतं, उलट गर्भी असताना. पाय खाली उद्यापासून सांगायचं कोण्या कीर्तन करायला, तू काय लागला म्हणा, ढोक माराचं कीर्तन वाजवलं मी, उद्यापासून सांगायचं. गर्भी असता दिला दंड, वरती पाय खाली तोंड. पाय वर असतात भाऊ आईच्या पोटात, मुणक खाली असते. चुकून एखादं उलट येतं त्याला पायाळू म्हणतात, पायाळू ते एखादंच असतं, एखादं पायाकडून चुकून नजर चुकीने येतं ते पाय. बरं पायाकडून येतं ते खाली मान घालून येतं त्याला जमिनीतलं कळतं, वर बघत येतं त्याला आकाशातलं कळतं. त्याचे दोन प्रकार आहे पायाळूचे, आता त्याच्यावरच बोलण्यात अर्थ नाही, वेळ कमी आहे. पायाळू आता सगळे डोक्याकडून जन्माला काय येतात, पाय वर मुंडकं खाली, हे मायच्या पोटातली व्यथा. आणि त्यावेळेला त्या माऊलीला डोहाळे, कपानं चाय घेती चुंबळे बाबा, कपानं, आणि तो कपही निघला एक ब्रह्मचारी कप, त्याला बशी नाही आपा, ज्या ज्या कपाला बशा ते संसारी, आणि ते बिना बशीचं ते एकटंच ते ब्रह्मचारी. अरे कप बशी म्हणजे संसारातल्या सारखं आहे रे भाऊ, ती बशी तो कप, ती स्त्रीलिंगी आहे, कप पुल्लिंगी आहे. बरं अगदी प्रपंचातल्या सारखं घडतंय. अरे संसार संसार
जैसे कप बशाचे घर बशा बसती जाग्यावर कप करती अरजार। बरं का प्रकाशराव, एकदा कपाची सुपारी फुटली का बसी बसली, तिला म्हणतात बशी जी बसती, यरदार कप जाय नाशिकला आण अमुक सामान, चालला कप बशा बसती जागी आणि कप करती अरजार। माझं खोटं असेल तर कीर्तन संपलं म्हणजे घरी जा, प्रत्येकाच्या घरी भिंतीला कप बशाचं घर आहे, बशा अशा टेकून बसलेल्या असतात भाऊ, जशा लोडाला टेकून आणि कप आडवा टांगून, शपथ खोटं नाही, कीर्तन संपल्यावर घरी जा, कप कधी पाहत आडवा टांगलेला दिसल बशा टेकून बसलेल्या, त्याच्यात कपाची दांडी जर फुटली ना चुंबळे तर कपाला फेकत नाही, उलट दांडीवाल्या कपाकडून जो उद्योग केला नाही त्या तुटक्या दांडीच्या कपाकडून खेड्यातल्या मावल्या चटणी वाटतात पाट्यावर, ए एवढ्या गोळ्या तुटक्या दांडीच्या कपात, काय होत असेल त्याचं, एक मिरचा खाल्ला तर सहन होत नाही एवढा गोळा। बशी जर फुटली तर तुकडे वेचून फेकून देतात या मावल्या, पण बस तो एक कप निघाला स्टीलचा पांढरा एकटाच आहे तो, मग मग म्हणजे नंतर नाही मगच, सुरुवातीला निघला तर पाहुणे घाबरायचे, हे पाटील लोक म्हणायचे घ्या चहा, पाहुणे म्हणायचे एवढा अर्धा लिटर एकट्याला घ्याव, काय तुम्ही बागायतदार आम्हाला काय जनावर समजता का, अर्धा अर्धा लिटर चहा घ्याव, आणि जोरात घोट ओढला की तळच उघडं पडायचं, तो ब्रह्मचारी कटवांगलं लवण मेळे गर्भवतीचे पुरती डोहाळे आणि त्वचे वीन गर्भांग पोळे, तेव्हा बिना कातडीचा गर्भ मायेच्या पोटात पोळल्या जातो अति गरम चहा घेतल्यानं, ही आईच्या पोटातली व्यथा, जर प्रारब्ध अनुकूल असेल तर बाळंतपण व्यवस्थित होतं, नाहीतर नवमास कष्ट लासी असी दहाव्याने प्रसूत येताची कर्म जाड तुझी मान आडकली। मग डॉक्टर घाईघाई विचारतात पाटील इकडे या इकडे या, दोन पैकी एक बाळ जगल नाही तर बाळाची आई, हे बाळणपणची व्यथा, बरं झालं बाळणपण व्यवस्थित तर बाळपणची व्यथा, बाळपणची व्यथा काय सांगू, तिजा ता विष्टामूत्र हाते चिवडिता भरे सर्व अंग समजे ना ऐशा परी, बाळपण खेळता वय गेले निघून, मग व्यथा सुरू होते ते तारुण्याची, तारुण्याच्या मध्ये देखो
तारुण्याची व्यथा. तारुण्याच्या मध्ये नमाणी कोणाशी सदा मुसमुसीत होई जसा वेठोणी वठोणी बांधला मुंडासा मिरवित मैसा जना माझी हाती दिडपान वर्तीजमान नाही तो सन्मान बली अशी स्वानाची परी हिंडी दारू दारीन पाहे परणारी पापदृष्टी हे तारुण्याची व्यथा. आणि तिथून पुढे सुरू होते चुंबळ पाटील म्हातारपणची व्यथा. मग कधी जाऊन पाहत म्हातार त्या पोझिशनवर पडसे खोकला हात कपाळाला लावणे बाईसे खोबऱ्याची वाटी झाले असे मुख. हे सगळे पाठ आहे तुम्हाला असं गृहित धरतो. नामदेवाचा एक अभंग सांगतो. बाळपणी वर्षे बारा तुझी गेली रे अवधारा तवतू होता निमासुरा खेळाचे नि विनोदे वर्षे भरल्यासाठी तुझ्या हाती येईल काठी चावेना भाकर रोटी ना खनवटी लागले बैसता उंबर वटिका तळवटी आया बाया सांगती गोष्टी म्हणती म्हातारा बैल दृष्टी कैसा अक्षयी झाला गे खोकलिया येतसे खकारा म्हणती रांडेचा म्हातारा अजून न जाय मरण द्वारा किती दिवस वाचेल. हे म्हातारपणची व्यथा आता थोडं राहिलं आणि मग सुरू होते ती मरणाची व्यथा. एक एक रोमाच्या ठाईन सहस्त्र विंचवाची वेदना पाही बोलता नये काही बैसली नवही द्वारे. जेव्हा प्राण जातो ना भाऊ तेव्हाची वडातान शरीर सोडत नाही जीव जाण्याचा प्रयत्न करतो. तेव्हाची वडातान पाय झटकतं गडगडा लागलेला आजके देतं जीभ वाचा गेलेली डोळ्याला खालच्या पापण्या ओल्या झालेल्या पाय थंडगार पडलेले छातीत उष्णता त्याला कंठगत प्राण म्हणतात. शेवटची अवस्था ही मरणाची व्यथा. मरणाची व्यथा त्याच्या आधी म्हातारपणची व्यथा त्याच्या आधी तारुण्याची व्यथा त्याच्या आधी बाळपणची व्यथा त्याच्या आधी बाळणपणाची व्यथा आणि त्याच्या आधी आईच्या पोटात असतानाची व्यथा. म्हणजे सगळा कार्यक्रम म्हणजे व्यथा आणि त्या व्यथा संपवण्यासाठी जन्म माणसाचा आहे. मग त्यासाठी काय करायचं? तुकोबाराय म्हणतात फक्त तुम्ही विठ्ठलाचं चिंतन करा फायदा जन्म मरण वेथा. Oh,
जन्म मरण याला व्यथा म्हटलेला आहे. त्या व्यथा संपवण्यासाठी जन्म माणसाचा आहे. मग व्यथा संपवण्यासाठी करावं काय? एवढंच करा, विठ्ठल चित्ती ध्याता. फायदा, जन्म मरण व्यथा दूर होती. पण चित्तापासून, बरं का? हे महत्वाचं आहे आपा, चित्त महत्वाचं आहे. प्रपंचात वित्त पाहिजे आणि परमार्थात चित्त पाहिजे. प्रपंचात वित्त नसेल तर त्याला कोणी विचारत नाही. माणसाचे नावं कोण बदलवतो भाऊ? पैसा. पिता कहे पूत सपूत, माता उठत के लेत बलैया. नारी कहे घर के घर खंबन, बहन कहे मेरा लायक भैया. आड़ोस पड़ोस भी अर्ज करे, चाचा कहे मेरा लायक भतैया. दादू दो हाथ उठा कर कहे जब जब में होवे सफेद रुपया. अरे तो पर्यंत पहिलं ना हो म्हणत जा ना, ओला काय करचं? तोपर्यंत हे सगळे संपत्तीसाठी. जव चाले मोठा धंदा, बहीण म्हणे दादा. माझ्या दादासारखा दादा नाही, दादासारखा दादा नाही चुंबळे, दादासारखा दादा नाही. फक्त दादाकडून एक दिवाळी चुकू द्या, एकच दिवाळी. तिच्या मैत्रिणी विचारतात, सासरी यंदा गेल्या नाही कुठं? भाऊ बिजेला, भाऊ आला नाही वाटतं तुमचा. कसा येईल? का पेटलं त्याचं? काही नाही, माझ्यासाठी. त्याचेच लेकरं CBS स्टँडवर भीक मागतात. एका दिवाळीत इतकं बिघडतंय. जवळच आले मोठा चाले मोठा धंदा. तो बहीण म्हणे दादा, माय बाप बंधू जनन सर्व मानिती वचन. त्या धनाची झाली या तुटी स्त्री, वसवसुनी लागे पाठी. आता नावडती तुमच्या गोष्टी, रागे उठे फट. दिवसा पोराची ताडा तोडी, हाती नाही फुटकी कवडी, जळो गोडी जिन्याची. एवढं बिघडतंय, एवढं बिघडतं. अजिबात पैसा नसू द्या तर त्याला परशा म्हणतात लोक. परशा चालूच तोडायला. थोडा पैसेवाला झाला, उकार लागतो. परशु चाल फिरायला. आणि गडगंज श्रीमंत झाल्यावर परशुराम पाटील नातवाचं बारसाहेब फॉर्च्युनर पाठवतो या जेवायला. अरे कोणी बदलवलं हे? परशा ऊस तोडायला, परशु फिरायला. आणि परशुराम पाटील नातवाच्या बारशाला. पैसा तेरे तीन नाम, परशा परशु परशुराम. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. म्हणून प्रपंचात वित्त, प्रपंचात महत्व वित्ताला आहे, पण परमार्थात महत्व चित्ताला आहे. काही काही माणसं घाई घाई कीर्तनाला येतात. इतले चांगले आहे, हे चांगले आहे बिचारे, हे खरोखरच कीर्तनाला आले. काही काही कीर्तनाला येतात आणि इथं आल्यावर त्यांच्या लक्षात येतं की कुलूप लावलं पण ओढून नाही पाहिलं. कधी लागतं कधी लागत नाही, लागलं असेल का नाही, लागलं असेल का नाही, लागलं असेल का नाही. बसतं कीर्तनाला आणि झटके मारतं घरच्या कुलपाला 9 वाजेपर्यंत.
माझी चित्त काय मांडिले प्रेतन थोडे आहे थोडे आहे चित्त साह्य झाली या माझे चित्त तुझे पायी. बस अनेक प्रमाण तुम्हाला पाठ आहे. मी का सांगतो विठ्ठल चित्ती ध्याता मग जन्म मरण व्यथा दूर होती. विठ्ठलाच्या चिंतनामध्ये जन्म मरण व्यथा दूर करण्याची क्षमता असल्यामुळे कोणत्याही चरणात प्रवेश करू तुम्हाला काय करावं लागते? अभंग सोडवायचा आहे. असं काही बंधन आहे का? केंद्र सरकारचा कायदा आहे कीर्तनकाराने पहिल्या चरणापासून सुरुवात करावी. अरे हिशोब एक आला पाहिजे. सिद्धांत काय आहे? चार. दोन न दोन चार, दीड न अडीच चार, सव्वा तीन न पाऊन चार, पावणे दोन न सव्वा दोन. मग आम्ही कसंही करो तुम्हाला चारची गरज आहे. म्हणून आम्ही शेवटच्या चरणात गेलो आधी. सगळ्यांच्या लक्षात आलं असेल जन्म मरण व्यथा दूर होती. जन्म मरण व्यथा दूर करण्यासाठी जन्म माणसाचा आहे ना, मग त्याकरता एवढंच करा विठ्ठल चित्ती ध्याता फायदा जन्म मरण व्यथा दूर होती. मग पहिल्यावर कसं यायचं? शेवटून पहिल्यावर कसं यायचं? प्रकाशराव, अरे जन्म मरण व्यथा दूर करण्याची क्षमता विठ्ठलातच असल्यामुळे वर्णाविते थोरी एका विठ्ठलाची वर्णाविते थोरी एका विठ्ठला वर्णाविते थोरी एका विठ्ठलाची मानवाचे साखून मानवाचे साखून मानवाचे साखून. इथपर्यंत वेल्डिंग झालं आपलं. तिथेच तिथेच उत्तर असतं. जन्म मरण व्यथा दूर करण्याची क्षमता विठ्ठलात असल्यामुळे वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची आणि माणसात नसल्यामुळे कीर्ती मानवाची सांगू नये विठोबा रघुमाई सांगू नये. कारण माणसाची कीर्ती कायम टिकणारी नसते. जे जे लोक वंदिती ते तेची त्याची निंदा करीती. बरं का भाऊ? तुम्ही जे 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 वर्णन करतात ना काय दिवसानं तेच नावं ठेवतात. त्याला वोटी आहे इथे नाही. ऐका यश स्त्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर सहाय्य गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंत. वर्णन करण्याच्या योग्यतेचा फक्त भगवान आहे. माणसाकडे काही नाही. कोठे काही कोठे काही आणि एक आहे एक नाही. म्हणून कीर्ती मानवाची सांगू नये का? तो एक अविनाशी तत्व आहे. माणसाची कीर्ती का सांगू नये? अरे आतापर्यंत उदंडची झाले जन्मोनी उदंडची झाली जन्मोनी आमे.
कराव वेळ कमी आहे नाहीतर प्रकाशराव तुमच्या मागं प्रपंच आहे म्हणून नाही तर गाडीत ठेवला असता कायम पण कायम फोन येईल त्या बाबाला त्या बाबाला काय आहे त्याच्या नादी लागला विठ्ठल उदंड चीज झाले जलमुनिया मेलेन होनिया गेले राव रंक बरं का भाऊ कोणी असू द्या उंदरापासून इंद्रापर्यंत प्रत्येकाला ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र मरतात अमृत पिणारे देहाचे पुरंदर 14 जाती चुंबळ एका दिवसामध्ये जर अमृत पिणारे 14 इंद्र मरतात तर चहा पिणारे किती मरतील आयो काय आयो पीर मर गए पैगंबर मर गए मर द्रौपदाची चाल मग तशी झाली पाहिजे गायकांना सांगतो तुम्हाला तिथे बिघडून टाकता सगळे जमका अजब तडाखा बे तू क्या जाने लडका बे तर मजा येते जमका अजब तडाखा बे तू क्या जाने लडकार वाटोळ झालं लक्षात ठेवा प्रमाणाची ताकद तेव्हा वाढते विठ्ठल विठ्ठल पीर मर गए पैगंबर मर गए मर गए अकिम रोगी जपी तपी संन्यासी मर गए जिंदा जोगी नव भी मर गए दस भी मर गए सहस्त्र अठ्यासी 33 कोटी देवता मर गए पड़े काल के फांसी तीन लोग पर छत्रपुरा थे कोणी असू द्या आएगा सो जाएगा राजा रंक फकीर म्हणून उदंडची झाले जलमुनिया मेले होणिया गेले राव रंक आतापर्यंत गाडगे बाबा साध सरळ भाषेत कीर्तन करायचे पण प्रचंड गर्दी आधी गाव स्वच्छ करायचे झाडू घेऊन आणि मग संध्याकाळी लोकांचं अंतकरण स्वच्छ करायचे साध्या सरळ भाषे अरे भाऊ एक दिवस सर्वाले जायचं रे वा ते गाडगे बाबा आणि मोठे मोठे राजे गेले मोठे मोठे राजे गेले उदंडचे झाले जलमुनिया मेले होऊनिया गेले राव रंक आतापर्यंत केवढे मोठे मोठे राजे गेले पण त्यांना कोणी विचारत नाही त्याचे नाव Yeah.
दंडचे झाले जलमुनिया मेले कोणिया गेले राव रंक पण त्यांचे नाम कोणी नेघे चराचरी. मग विठ्ठलाचंच वर्णन का करा म्हणतोय तुकोबाराम, तर त्याचं कारण आहे त्याला साहि वेदचारी वर्णिता. साहि वेदचारी मजा सांगतो हा. व्याकरण याच्यासाठी शिकायचं आहे आणि कीर्तनकाराला एवढी गरज आहे, व्याकरणाची एवढी गरज आहे. आता ठोक्या ठाकात चालू आहे भाऊ, अभंग घ्यायचा. लोक पोट धरू धरू हसले की म्हणतात वा काय कीर्तन झालं. अरे अभंगाचा आणि बुवाचा संबंधच नाही ना, कीर्तन काय. मजा पहा, थोडं लक्ष द्या म्हणजे तुम्हाला त्यातली मजा सांगतो मी. अर्धचरण, त्यांचे नाम कोणी नेघे चराचरी हे वर लावायचं. अर्ध कुठे, उदंडची झाले जलमुनिया मेले होऊनिया गेले राव रंक, त्याला हे अर्ध जोडा, त्यांचे नाम कोणी नेघे चराचरी. आलं उत्तर. आणि वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची का सांगताय, महाराज म्हणतात त्याला सहाही वेदचारी वर्णितात. अर्ध विठ्ठलाकडे आणि अर्ध ते राजे रंक मरून गेले त्यांच्याकडे, तेव्हा जमतंय ते. आम्हालाही वाटायचं आळंदीत गेल्यावर हे डोकेदुखी आमच्याकडे कशाला. भाषेचा व्यवहार कोणत्या नियमास अनुसरून होतो याचा विचार ज्या शास्त्रात केला जातो त्याला व्याकरण शास्त्र म्हणतात. आपल्या तोंडून जे मूळचे ध्वनी निघतात त्यास वर्ण म्हणतात. वर्णाचे दोन प्रकार, स्वर आणि व्यंजन. ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे दुसऱ्याच्या साह्या वाचून होतो त्याला स्वर म्हणतात. ज्या वर्णाचा उच्चार स्वराचं पाठीमागून साह्य घेऊन होतो त्याला व्यंजन म्हणतात. एक वर्ष हे व्याकरणाची डोकेदुखी. मग वाटायचं आपलेच कीर्तन ऐकू ऐकू लोक कीर्तनकार झाले ना, आपल्या मागं काय लावली डोकेदुखी व्याकरणाची. पण आत्ता मजा कळते त्याच्यातली. हां, ते स्वतः ते पोपटासारखं तेवढंच बोलतं ते. ते त्या गोष्टी कुठेही ऐका तिथंच तेवढं. ते स्वातंत्र्य नाही त्याला, स्वातंत्र्य नाही. एक मजा सांगतो, हरिपाठ तुम्हाला पाठ आहे ना. आता एक गंमत सांगतो बरं का, आता हरिपाठ पाठ आहे. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभता याजवळ. नारायण हरी नारायण हरी भुक्ती मुक्ती चारी घरी त्याच्या. खालची लाईन आता व्याकरणाची मजा. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी, ही वरची लाईन आहे. त्याच्या खालची लाईन नारायण हरी नारायण हरी. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, मग नित्यनेमानं नाम घेणारा प्राणी दुर्लभ, नित्यनेमानं नाम घ्यायचं ते कोणतं. त्याच्या खाली उत्तर आहे नारायण हरी नारायण हरी. आता इकडचं पहा, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी त्याच्या खालचं द्रुपद पहा, भुक्ती मुक्ती चारी घरी त्याच्या. आता पुन्हा बारीक सांगतो, लक्ष्मीच्या खाली भुक्ती आहे आणि वल्लभच्या खाली मुक्ती आहे. तुम्ही घरी गेल्यावर हे बोर्डावर लिहा ना, म्हणजे आपोआप सुटतोय व्याकरण दृष्ट्या बंद. लक्ष्मी आहे तिथं भुक्ती आहे, म्हणजे जिथं संपत्ती आहे. भुक्ती म्हणजे श्रीखंड बासुंदी लाडू गुलाबजाम, ही भुक्ती. लक्ष्मी आहे तिथं भुक्ती आहे आणि तिचा वल्लभ आहे तिथं मुक्ती आहे. म्हणून भुक्ती मुक्ती चारी घरी त्याच्या, ही बारकावे. लक्ष्मीच्या खाली भुक्ती आली, वल्लभच्या खाली मुक्ती आली. विठ्ठल तसं यातलं अर्धचरण विठ्ठलाला लावायचं आणि अर्धचरण मरणाऱ्याला लावायचं. उदंडची झाले जलमुनिया मेले होऊनिया गेले राव रंक,
त्याला लावायचं, त्याचे नाम कोणी नेघे चराचरी। आणि वर्णावी ते थोडी विठ्ठलाची का म्हणतो, ते सहाय वेदचारी वर्णिता ती म्हणून। आता थोडस ज्ञानोबाराच्या लक्षात आलं, 10 मिनिट राहिले, ज्ञानोबाराच्या लक्षात आलं की तुकोबाराय एक शब्द कमी पडला तुमचा, सहाय वेदचारी वर्णिता ती। नुसतं सहा वेदचारी नाही, 18 पुराण हरसी गाती, 18 पुराण हरसी गाती, पुराण हरसी गाती, 18 पुराण हरसी गाती। हे चहु साई शास्त्रकार, चहु साई शास्त्रकार, चहु साई शास्त्रकार, चहु चरणाचं वेल्डिंग पाहता मजा आहे। इथे तुकोबाराय म्हणतात सहाही वेदचारी वर्णिता, सहा शास्त्र चार वेद। पण माऊली म्हणतात नुसतं सहा शास्त्र चार वेद नाही, 18 पुराण। त्यांनी चहुवेदी जाणन सहाही शास्त्री कारण हे दोन शब्द घेतलेच, पण पुराण सुद्धा जोडली, 18 पुराण हरिसी गाती। आता याच्यावर पुन्हा एक कीर्तन होईल, हा ना, पण नाही घाबरू नका, बरोबर मोकळे करतो तुम्हाला। सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे डोक महाराज म्हणजे बिघडलेल्या गड्याई दुरुस्त करणे, ते तडजोड नाही, मीच उशिरा येत नाही, कोणी असो का नसो 7 कीर्तन सुरू। समाज किती येऊ द्या, 9 नमस्कार, बरं का अप्पा, 6 आलो मी आळंद देऊन, हा सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही माझ्या आधी आले म्हणा तुम्हालाही धन्यवाद। 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण असे 3 शब्द आलेले आहे हरिपाठात। इथे 2 आहे, 4 वेद आणि 6 शास्त्र, वेदचारी आणि 6 शास्त्र, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, किती त्यांना बोलू द्या, वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची काढिला, विठोबासी शरण जावे, 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 विठोबासी शरण शरण जावे, वेदाने सांगितलं, 6 शास्त्राने सांगितलं, एवढंच नाही 18 पुराणाने तेच सांगितलं, 18 पुराणे सिद्धांत, 18 पुराणे सिद्धांत, 18 पुराणे सिद्धांत, 18 पुराणे सिद्धांत, तुका म्हणे हाती
ही सिद्धांत मद्वयम भद्वयम व चतुष्टयम नालिम पागणी पुराणानी कुष्कम गारुडम ये वच अठरा आहे. मद्वयम मणी ज्याची सुरुवात आहे ते दोन आहे, मत्स्यन मार्कंडे. काय टवकारला आता. मद्वयम भद्वयम भारतन भागवत व चतुष्टयम वराह विष्णु पुराण. म्हणून पुराण हे पुराण टवकारते. नालिम पागणी हे आद्य अक्षर आहे. ना म्हणजे नारद पुराण, ली म्हणजे लिंग पुराण, प म्हणजे पद्म पुराण, अग्नी म्हणजे अग्नी पुराण. नालिम पागणी पुराण आणि कुष्कम गारुडम, कु म्हणजे कुर्मस्क म्हणजे स्कंदन गारुड पुराण, असे अठरा. ए हो म्हणत जा ना का, अठरा पुराणे सिद्धांत तुका म्हणे हाची हेत विठोबाशी शरण जावे. म्हणून त्यांचे नाम कोणी नाही घे चराचरी, पण ज्याचं वर्णन करा म्हणतोय ना महाराज म्हणतात सहाही वेदचारी वर्णिताती. कारण हे सगळे आपल्याकडे आहे, सारखं राहत नाही. तुम्ही पहा बाळपणी शरीर आहे तसं तारुण्यात नाही, तारुण्यात आहे ना भाऊ म्हातारपणात नाही. अरे बाळपणी कोणाचंही बाळ आहे, उघड्या अंगाचं जांग्या घातलेलं गोरं पान हातात खुळखुळा काजळ्याचा टिळ्या नवीन माणूस म्हणतो पप्पी दे बाळा. इमानदारीनं सांगा असं कोणी म्हणतंय का, आजोबा काय कायम घाईतच असता बा तुम्ही, काय काम आहे काय नाही, एक पप्पी द्या मग जा नाशिकला. अरे कुठली पप्पी, आता कोणी तोंड पाहत नाही. 10 वर्षानं भेट झाली तर ओळखलं नाही वाटतं आपण. अरे मी अमुक ना तुम्ही, आणि काय यक्ष 12 किलो वजन 6.5 फूट उंची 58 इंच छाती कोल्हापुरी मिशा सफरचंद सारखे गाल होते राव, आता दोन्ही गाल गैर हजर झाले वयक असं कोणी म्हणतंय का. 25 वर्षांनी पंढरपूरला गेलो बापा, पण 2001 साली विठोबा होता तसा यंदा नाही वाटला मातारा वाटला. अरे अजिबात नाही का. अक्षय ढळ चळे ना ढळे ना, अक्षय ढळ चळे ना ढळे ना, अक्षय ढळ चळे ना ढळे, अक्षय ढळ चळे ना ढळे, अक्षय ढळ चळे ना ढळे ना, अक्षय ढळ चळे ना. कसर ठेवली नाही आता. अक्षय अढळ चळेना ढळेना त्याचं जे पद आहे ना अढळ आहे. 28 युग झाले तो उभाच आहे अढळ. परमार्थी क्षेत्र आणि तुम्हाला सगळे पाठ आहे मराठीत सांगतो. जो संसारात पडतो तो पडतो, आणि परमार्थात जो पडतो तो उभा राहतो. का नाही कळली मराठी?
हे दोन्ही क्षेत्र पडण्याचेच आहे. प्रपंचात पडतो तो पडतोच, पण जो परमार्थात पडतो तो खऱ्या दृष्टीनं उभा राहतो. देव उभा, आढळ, अक्षय, अचळ, चळेना ढळेना असं असल्यामुळे तया नारायणा ध्यात जावे. वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची सांगू नये. उदंडची झाले जन्मून या मेले होऊन या गेले रावरंक. बस झालेली सेवा प्रभूचरणी समर्पण. खूप सुंदर नियोजन परिवाराने केलं, काही काटकसर ठेवली नाही. माऊलीचं भजन जय विठ्ठल होईल. ज्यांच्या संबंधाने हा कार्यक्रम आहे ते बाप्पू प्रतापराव मुरलीधरजी हेंगडे उर्फ बाप्पू, त्या माऊली विठाबाई, दोन भाऊ आहे प्रभाकर आणि विजयराव, दोन मुलं आहे संजय आणि योगेश, दोन नातू शुभमन अभिषेक, तिकडे पाहतो काय, एक नात आहे गौरी, दोन बहिणी इंदुबाई बाबूराव थेटे, सुमनबाई खंडेराव भोज. अरे मुलगी राहिली भारती निवृत्ती धोणगे, आता काही राहिलं का, ठीक आहे नाही राहिलं तर. या सर्व परिवाराच्या वतीनं आमच्या आप्पाच्या माध्यमातून मला निमंत्रण मिळालं. सुंदर नियोजन. मृदंगाचार्य बरं का ज्ञानेश्वरी, मस्त एक नंबर. प्रॅक्टिस चालू दे. खूप तयारी, खूप तयारी, खूप तयारी कर, खूप तयारी कर. आकाशवाणीवर बोलवलं पाहिजे तुला. चांगलं आहे. दोन्ही मृदंगाचार्याला नमस्कार. हार्मोनियम वादक यांचा प्रकाश भाऊने काही कसर ठेवली नाही. इकडचे सर्व टाळकरी महाराज, छोटे छोटे साधक, त्यांची संस्था विनेकरी महाराज, तुम्हालाही नमस्कार. सुंदर साऊंड सिस्टीम शूटिंगवाले, तुम्हालाही धन्यवाद. पत्रकार आपापल्या परीनं सर्वांनी सहयोग दिला. अतिशय सुंदर नियोजन परिवाराने केलं, धन्यवाद देतोच. पण परिवाराच्या विनंतीला मान देऊन आपणही लांबून लांबून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं, म्हणून परिवाराच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो. ज्ञानेश्वर माऊली भजन जय विठ्ठलवरील सर्व टाळकरी खाली बसतील, बसलेल्यातलं कोणी उठणार नाही. आणि परिवाराच्या वतीनं पुढचं सगळे आभार मानण्यात येतील. पुन्हा काय काय असेल ते तसं तसं सांगतील, त्याच्यानंतर उठायचं. ज्ञानेश्वर माऊली.